रस्त्यावरून चालताना वेळ कमी यावा म्हणून अनेक जण कानात हेडफोन घालून चालत असतात. हे करताना आपल्याला आजूबाजूच्या वाहनांचा आवाज ऐकू येणं कठीण जातं. ही क्षुल्लक घटना आपल्या जीवावरही बेतू शकते. जळगावात असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कामावरून घरी जाणाऱ्या तरुणीने कानात हेडफोन घातले होते. अशा स्थितीत ती रेल्वे रूळ क्रॉस करू लागली. कदाचित तिला रेल्वेचा आवाज ऐकू आला नसेल. सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वेचा जबरदस्त धक्का तरुणीला बसला. या धक्क्यानं तरुणी दूर अंतरावर फेकली गेली. गंभीर जखमी झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. जळगावात शिवाजीनगर भागात ही भयंकर घटना घडली. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की स्नेहल वैभव उज्जैनकर वय 19 राहणार धनाजी काळे नगर जळगाव असं मयत तरुणीचं नाव आहे. स्नेहल उज्जैनकर ही आई वडिलांसह शिवाजीनगर परिसरातील धनाजी काळे नगरात वास्तव्याला होती. ती शहरातील एका कॉस्मेटिक दुकानावर नोकरीला होती. नेहमीप्रमाणे 23 मे रोजी रात्री स्नेहल कामावरून घरी पायी निघाले. स्नेहलने तिच्या कानात हेडफोन लावलेला होता. जळगाव तहसीलदार कार्यालयाजवळ शिवाजीनगरात जाण्यासाठी रेल्वे रूळ क्रॉस करत असताना भुसावलकडून जळगावकडे येणारी धावत्या सुरत पॅसेंजर गाडीचा जोराचा धक्का लागल्याने स्नेहल जागीच ठार झाली. शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.